त्यांना स्वतःच्या गावात गुराळघर काढता आलं नाही त्यांनी वारनेची मापं काढू नयेत अशा शब्दात आमदार सत्यजित पाटील यांच्यावर टीका करत माजी मंत्री डॉ विनय कोरे यांनी शिवसेनेची गद्दारी करून पुन्हा त्याच पक्षाच्या तिकिटासाठी धडपडणाऱ्यांना आता घरात बसवण्याची वेळ आलीये असं सांगितलं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मलकापूर इथं झालेल्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे यांनी ज्योतिबाचं दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती अमर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचा संकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री डॉ विनय कोरे यांनी गेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्यामुळं नव्हे तर स्वतःच्या अतिआत्मविश्वासामुळे पराभव पत्करावा लागला असल्याचं जाहीररित्या कबूल केलं यावेळी त्यांनी गटातटाची ईर्षा बंद करून चांगल्या कामासाठी साथ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कर्णसिंह गायकवाड आणि अमर पाटील यांचे आभार मानले आमदार सत्यजित पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांनी एखादं गुरहाळसुद्धा काढता आलं नाही त्यांनी वारण्याची मापं काढू नयेत असं सुनावलं माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती अमर पाटील यांनी शाहूवाडी तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लागावा त्याचबरोबर पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यात विधायक काम उभं राहावं यासाठी गेल्या निवडणुकीतील चूक सुधारून डॉक्टर विनय कोरे यांना पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं आपल्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय आत्ताच निश्चित झाला असल्याचंही अमर पाटील यांनी नमूद केलं यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्ष कर्णसिंह हो गायकवाड यांनी ज्या संजयदादा गायकवाड यांचा फोटो पंचायत समिती सभागृहात लावण्याची दानत विरोधकांकडे नाही त्यांना आता दादांच्या नावानं मतं मागण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं या मेळाव्याला वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर बांधकाम समिती सभापती सरजेराव पाटील पेरिडकर कल्याण समिती सभापती विशांत महापुरे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे शंकर पाटील युवा नेते विश्वेश कोरे मलकापूरचे नगराध्यक्ष अमोल केसरकर पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल बाजार समितीचे सभापती बाबा लाड वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी जनसुराज्य शक्ती काँग्रेस रयत क्रांती संघटना मनसे भटका विमुक्त समाज संघटना आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते